सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीचे ग्रामस्थ हे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया जी ईव्हीएमद्वारे झाली त्याच्यावर फार नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी एक लोकशाहीचा मार्ग वापरला की त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली की आम्हाला पुन्हा मतदान करायचं आहे आणि फेर मतमोजणी तुम्ही घ्या. परंतु तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे त्यांनी तो अर्ज नामंजूर केलेला आहे आणि त्याला कंटाळून त्यांनी आपली स्वतःची एक लोकशाहीपूर्ण प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं की आपण स्वतःच बॅलेट पेपरवर मतदान करायचं असं त्यांनी ठरवलं. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस मार्कडवाडी या गावामध्ये जमलेले आहेत. 144 कलम लावलेले आहेत, जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांनीच नागरिकांवर ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे की जणू काही तेच कायदा आणि सुव्यवस्थेसमोर आव्हान तयार करणार आहेत. माझं सोलापूर ग्रामीण पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करू नये. ग्रामस्थ लोकशाही मार्गाने शांततामय मार्गाने बॅलेट पेपरवर आपलं मतदान करून स्वतःची मतमोजणी स्वतः करणार असतील तर त्याचा आत्ता झालेल्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु लोकशाहीमध्ये लोकांना असा प्रयोग करण्याचा हक्क आहे. ग्रामस्थांपेक्षा लोकसंख्येपेक्षा जास्त संख्येने तिथे पोलीस आज जमलेले आहेत. अशा प्रकारे पोलिसांचा दबाव नागरिकांवर आणणं हे चुकीचं आहे. शांततामय मार्गाने मार्कडवाडीच्या लोकांना त्यांचा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे. मला आज सकाळी ॲडव्होकेट अशोक वाघमोडे मार्कडवाडीचे, रणजित मार्कड सरपंच मार्कडवाडीचे, दत्तू दडस लक्ष्मण मार्कड विजय वाघमोडे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नातेपुते पोलिसांना आपण समज द्यावी. त्यामुळे मी हा व्हिडिओ करून त्या माध्यमातून पोलिसांना सांगू इच्छितो की त्यांनी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना त्यांचा लोकशाही हक्क वापरू द्यावा आणि प्रयोग करू द्यावा. शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्यासाठी गुन्हेगारीकरण पोलिसांनी मोहीस करू नये.